पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्कर प्रमुख परवेज मुशरफ यांना देशद्रोहा प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी नोटीस पाठवली होती. मुशरफ यांनी त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या विरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असंवैधानिक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने इस्लामाबादच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिलाय. विशेष न्यायालयात देशद्रोहाच्या खटल्याचा निर्णय देण्यात आला. याआधी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. गेल्या 2 वर्षांपासून मुशरफ दुबईत वास्तव्य करत आहेत. संविधानाचा भंग केल्याप्रकरणी आणि 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. सध्या 76 वर्षाचे असलेले मुशरफ दुबईत उपचार घेत आहेत. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता.